राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सरकारी बँकांमधील बुडीत कर्जे कमी करणाऱ्या उपाययोजना लवकरच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नांदेड जिल्ह्यात चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 7 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन जैन समाजाच्या वतीने सोमवारी मुकनिषेध मोर्चा पाण्याचा काटकसरीने वापर करावा महापौर शैलजा स्वामी आता बातमीपत्र विस्ताराने वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण हे धोकादायक पातळीवर पोहोचले असून त्यात तातडीने सुधारण्यासाठी लवकरच सर्वतोपरी उपाययोजना सुरू केल्या जातील अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सार्वजनिक बँक मधील अनुत्पादित कर्जे गेल्या काही कालावधीत धोकादायक स्तरावर गेली असून काही प्रमाणात ठोस कृतीचा अभाव आणि एकूण अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने ही कारणे त्यामागे प्रामुख्याने आहेत असे अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी म्हटले जेटली म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अनुत्पादित मालमत्ता 31 मार्च अखेर 2.68 लाख कोटी रुपये होती संपूर्ण बँकिंग व्यवसायात 3.09 लाख कोटी रुपयाच्या कर्जापैकी 76% कर्ज प्रमाण हे सार्वजनिक बँकेचे आहे बँका या समस्येवर येत्या काही तिमाहीतच त्यावर मात करतील तसे प्रयत्नही सुरू आहेत अर्थमंत्र्यांनी सांगितले की बँकांमधील सरकार भांडवल वाढवणार आहे त्यामुळे कर्ज वाटपात काळजी घ्यावीच लागणार आहे येत्या काही तिमाहीमध्ये बँका या आव्हानाला यशस्वीपणे तोंड देतील खासगी क्षेत्रातील बुद्धिमान लोकांना सार्वजनिक बँकांमध्ये आणून त्यांची कामगिरी सुधारली जाईल मुडीजने म्हटल्याप्रमाणे भारतातील बँका अनुत्पादन कर्जाच्या दबावाखाली राहतील नवीन उत्पादक कर्जे मात्र वाढणार नाहीत संथारा अर्थात संलेखनावर बंदी बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे संबंध देशातील समस्त जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर ही गदा असून त्याचा निषेध म्हणून सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रव्यापी निदर्शनात नांदेडचा सकल जैन संघ सामील होणार असून सकाळी 10 वाजता श्री जैन स्थानक येथून मुकमोर्चा काढण्यात येणार आहे श्वेतांबर जैन मंदिर मार्गे हा मोर्चा कीर्ती स्तंभाला अभिवादन करून गांधी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विसर्जित होणार असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे सर्व जैन बांधवांनी मोठ्या संख्येने निषेध मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड भूषण डॉक्टर बाळासाहेब साजने स्थानक संघाचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा दीपक शहा शांतीलाल कासलीवाल धरमचंद काला डॉक्टर अनिल पाटील आनंद जैन किशोर पाटणी हर्षद शहा डॉक्टर संदीप रायसोनी यांनी केले आहे सामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो त्यानुसार सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला असून या दिनामध्ये अर्ज स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरूपाचे तक्रारी निवेदन अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे या दिवशी महसूल ग्रामविकास नगरविकास पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी राज्य परिवहन सहकार पोलीस कृषी व जिल्ह्यातील पाणी पुरवठा या विभागाचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे हजर राहतील सकाळी 10 वाजल्यापासून निवेदनाची नोंदणी दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल अर्जदार यांनी विहित नमुन्याची प्रत अर्ज करणे आवश्यक तक्रार निवेदन विहित नमुन्याची प्रपत्र 1 अ ते
एक ड अर्ज करणे आवश्यक आहे. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. अर्जदाराने विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर 2 प्रतिमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी अडचणी एकत्रितरित्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेट असेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मराठवाड्यात टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर करून शासनाने केवळ 3 जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी नांदेड जिल्ह्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. तरी भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधन वाचविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात तात्काळ चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीपदादा धोंडगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यात तसेच संपूर्ण मराठवाड्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून त्याचा पिकांच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम झालेला आहे. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत तीव्र पाणी टंचाई व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला असताना शासकीय आकडेवारीप्रमाणे जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती उत्तम असल्याबाबतचा अहवाल शासकीय यंत्रणेमार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर या 3 जिल्ह्यांसाठी चारा छावण्या मंजूर केलेल्या आहेत. तथापि जिल्ह्यात एकूण लहान मोठे पशुधन 8,50,250 असून त्यांच्यासाठी आवश्यक चारा छावण्यासाठी प्रतिमहा अपेक्षित खर्च साधारणतः 33 कोटी रुपये एवढा आहे. सद्यस्थितीत अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी या 2 पक्षांचे प्राबल्य असल्यामुळे केवळ राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने या जिल्ह्यास चारा छावणी मंजूर करण्यास दुजाभाव केल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. नांदेड जिल्ह्यावर दुष्काळाच्या सावटाखाली असून दिवसागणिक शेतकरी नापीक, पीक कर्ज, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आदी अनेक बाबीमुळे चिंताग्रस्त झालेला आहे. त्यामुळे या दुष्काळाच्या परिस्थितीत शासनाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या हेतूने जिल्ह्यातील पिकांची चाऱ्याची सद्यपरिस्थिती बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल जनभावना शासनास कळविण्यात यावे असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे. पाणी हे जीवन आहे आणि पाण्याच्या बाबतीत आपण निश्चितच सुदैवी आहोत. परंतु ते कितीही आणि कसेही वापरले तरी पुरेल अशी दैवी शक्ती कोणाजवळही नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य प्रत्येकाने ओळखण्याची गरज आहे. सलग 2 वर्षाच्या कमी पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 9.15 दशलक्ष घनमीटर अर्थात 11% साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब न थेंब अत्यंत काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे असे कळकळीचे आवाहन महापौर सौ शैलजा किशोर स्वामी यांनी केले आहे. सलग 2र्या वर्षी मराठवाडा पावसासाठी तहानलेला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरीही पुरेशा पावसाचा पत्ता नाही. केवळ 34% पाऊस झाला आहे. जून मध्ये झालेल्या सुरुवातीच्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील पाण्याची जी आवक झाली त्यामुळेच आज नांदेडकरांची तहान भागते आहे. हा शंकरसागर जलाशय मराठवाड्याचे शिल्पकार कैलासवासी शंकर चव्हाण यांची नांदेडकरांना देणगी असून मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर अशा बहुतेक सर्व शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना नांदेड महापालिकेने कालपर्यंत 2 दिवसाआड आणि सध्या 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शेजारच्या लातूरमध्ये तर रेल्वेने पाणी आणण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विष्णुपुरी प्रकल्पातील सध्या उपलब्ध असलेल्या जलसाठा आणि शहराची रोजची गरज लक्षात घेता जेमते महिनाभर पुरेल एवढेच पाणी आपल्याकडे शिल्लक आहेत. अधिकाधिक दिवस पूर्वीने आपल्यालाच हाती आहे. एवढी एरवी विष्णुपुरीतील पाणी संपत आल्यास सिद्धेश्वरीचा पुरेल दरी या धरणातून तसेच दिग्रत बंधाऱ्यातूनही आणि प्रसंगी जायकवाडीतून पाणी घेऊन महापालिकेने नांदेडकरांची तहान भागविली आहे. यावेळी तो पर्यायही उपलब्ध नाही कारण उपरोक्त सर्वच जलाशय
कोरडे आहेत, त्यामुळे नांदेडकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापौर शैलजा किशोर स्वामी यांनी केले आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पाकिस्तान सोबतच्या कोणत्याही प्रकारच्या चर्चेला शिवसेनेचा नेहमीच विरोध राहिला आहे, संजय राऊत. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज सायंकाळी 4 वाजता घेणार पत्रकार परिषद. आपचे आमदार सुरेंद्र सिंह यांना दिल्ली महानगर काउन्सिलिंगच्या कामगाराशी असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी अटक. दिल्लीत कांदा 100 गाठणार. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांनी हद्द सोडली. आजचे वाढदिवस. हर्षल गंगातीर्थ, श्रावणी मोरे, आराध्या दाचावार, दत्ता ढगे, राजेश कुमार, उमाकांत बोडके, अमोल देशमुख, सुमित बोरा, अमोल पवार, दत्ता पाटील अष्टीकर, राहुल चौरे, कृष्णा कुटाणे, सागर पोयट, प्रवीण मोरे या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार. लयतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा सुविचार. दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात, सुरेश हटकर. नमस्कार लय वाचक. निधन वार्ता. मुरली गणपतराव चव्हाण, एकराजी शिवन्ना तवलवाड, राणबाजी ढाले, पिकाजी उकला जाधव. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. सरकारी बँकांमधील बुडीत कर्जे कमी करणाऱ्या उपाययोजना लवकरच, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली. नांदेड जिल्ह्यात चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 7 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन. जैन समाजाच्या वतीने सोमवारी मुकनिषेध मोर्चा. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, महापौर शैलजा स्वामी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह.